आज पद्मभूषण डॉक्टर जे पी नाईक यांची जयंती। मी प्राध्यापक डॉक्टर ए टी पाटील त्यांना विनम्र अभिवादन करतो। पद्मभूषण डॉक्टर जे पी नाईक यांचा जन्म 5 सप्टेंबर 1907 रोजी बहिरेवाडी तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर येथे झाला। त्यांचे जन्मनाव विठ्ठल हरी घोटगे असे होते। शेतकरी कुटुंबात जन्म झाल्यामुळे दारिद्र्य काय असते याचा अनुभव त्यांना बालवयातच आला होता। वयाच्या 5व्या वर्षापासून पडीक शेत जमीन व एक म्हैस राखण्याचे काम त्यांना करावे लागले। गावामध्ये शाळा असतानाही वयाच्या 9व्या वर्षापर्यंत वाट पाहावी लागली। शालेय शिक्षण घेत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले, पण प्रखर बुद्धिमत्तेच्या जोरावरती त्यांनी 1 वर्षात 2-2 इयत्तेचा अभ्यास पूर्ण केला आणि आपले शालेय शिक्षण पूर्ण केले। महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला आणि 1928 साली BA गणित या विषयामध्ये पदवी संपादन केली। महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांच्या जीवनामध्ये महात्मा गांधीजींचे विचार रुजण्यास सुरुवात झाली आणि त्यानंतर त्यांनी साबरमती आश्रमामध्ये जाऊन बापूजींच्या कार्याचा सखोल असा अभ्यास केला। महात्मा गांधीजींच्या प्रभावामुळे 1930 साली भारतीय स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी सहभाग नोंदविला आणि त्यांना बेल्लारी कारागृहात शिक्षा भोगण्यासाठी जावे लागले। बेल्लारीच्या तुरुंगातील एक प्रसंग अतिशय उत्साहवर्धक आहे। प्रसंग असा आहे, तुरुंगामध्ये अनेक प्रकारचे कैदी राहत होते। काही वार्धक्याने हतबल झाले होते, तर काहींना रोगांनी ग्रासलेले होते। त्यांची सेवा करणे हे प्रत्येकाला किळसवाणे वाटत होते, परंतु जेपींनी हे काम आनंदाने स्वीकारण्याचे निश्चित केले आणि तसे इंग्रज तुरुंग अधिकाऱ्याला त्यांनी सांगितले। वॉर्ड बॉयचे काम त्यांना मिळाले। त्यांना वॅसलिन आणि गंधक हे साहित्य त्वचा रोगासाठी औषध म्हणून दिले गेले। हे औषध अत्यंत अपुरे होते। जेपींनी त्याच्यावरती प्रयोग केले आणि कैद्यांना मिळालेले खोबरेल तेल त्यांनी मिळवले आणि त्यामध्ये गंधक मिश्रण तयार करून त्यांनी त्वचा रोगासाठीचे औषध बनवले। त्याचा फायदा असा झाला की त्वचा रोग कैद्यांचा बरा होऊ लागला। हे इंग्रज अधिकाऱ्याच्या लक्षात आले आणि त्यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन कैदेमध्ये काही काळ सूट देण्याचे निश्चित, पण मला सूट नको, त्याऐवजी वैद्यकशास्त्रातील काही पुस्तके मला वाचण्यासाठी मिळावीत अशी विनंती त्यांनी केली। यातूनच त्यांची विज्ञानाची आवड आपणाला दिसून येते। कारागृहातून बाहेर आल्यानंतर आपल्यामुळे आपल्या कुटुंबाला त्रास होऊ नये म्हणून त्यांनी जयंत पांडुरंग नाईक म्हणजेच आपले जेपी नाईक हे नाव धारण केले। त्या नावानेच ते पुढे प्रसिद्धही झाले। शिक्षण, आरोग्य आणि दारिद्र्य यांचा अन्योन्य संबंध आहे हे त्यांनी जाणले होते आणि त्यामुळेच अनेक उच्च पद भूषवित असताना सुद्धा ग्रामीण जीवनाशी असणारी नाळ त्यांनी तुटू दिली नाही। भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामध्ये प्राथमिक शिक्षणाचे सल्लागार म्हणून 1 मे 1959 रोजी नाईक साहेब रुजू झाले आणि त्यांनी केवळ 1 रुपया मानधनावरती ते काम केले। पुढे नामदार छागला यांनी 1967 साली भारतीय शिक्षण आयोगाची स्थापना केली। भारताच्या इतिहासातील शिक्षणाचा सर्वंकष असा आराखडा तयार करण्याची जबाबदारी डॉक्टर दौलतसिंह कोठारी आणि पद्मभूषण जे पी नाईक यांच्यावरती सोपवली। दौलतसिंह कोठारी हे त्या समितीचे अध्यक्ष होते, तर
त्या समितीचे सदस्य सचिव म्हणून जेपी नाईक साहेबांनी भूमिका पार पाडली. हा संपूर्ण आराखडा लिहित असताना त्याची सुरुवातच अगदी बोलकी आहे. डेस्टिनी ऑफ इंडिया इज वेल बीइंग सेफ्ड इन हर क्लासरूम. भारताचे भवितव्य हे शाळेच्या वर्गखोल्यातून घडत असते यावरती विश्वास ठेवून या आराखड्याची रचना केली. 10 + 2 + 3 हा आकृतिबंध संपूर्ण देशामध्ये एकाच वेळी राबवण्याचे कार्य या आयोगाच्या निर्मितीमुळे झाले. 6 ते 14 वयोगटातील शिक्षण गटातील मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याचा पाया या आयोगाने रचलेला आपल्याला दिसून येतो. शिक्षणासाठी राष्ट्रीय उत्पन्नाच्या 6% निधी राखून ठेवण्याची शिफारस शिक्षण सल्लागार मंडळाकडून नाईक साहेबांनी करून घेतली. शालेय शिक्षणामध्ये गणित आणि विज्ञान या विषयाचे महत्व त्यांनी जाणलेले होते आणि म्हणूनच तो विषय सक्तीचा करण्यात आला. ज्याप्रमाणे गांधीजींच्या जीवनावर जॉन रस्किन यांच्या विचाराचा प्रभाव होता, त्याचप्रमाणे जेपी नाईक यांच्या जीवनावर सुद्धा महात्मा गांधीजींच्या विचारांचा प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो. जेपी नाईक साहेब हे गांधीवादी होते. आचार, विचार आणि उच्चार यामध्ये त्यांनी कधीही भिन्नता ठेवली नाही. धनसंचय करायचा नाही, त्यापासून अलिप्त राहायचे. कर्मयोग, कायम ग्रामोद्धार, ग्राम शिक्षण आणि आरोग्यासाठी व दारिद्र्य निर्मूलनासाठी कार्य करणारे जेपी नाईक साहेब यांचे शैक्षणिक योगदान खूप मोठे आहे. मौनी विद्यापीठ गारगोटी, भास्करराव जाधव व पद्मराजे ग्रंथालय कोल्हापूर आणि कोरगावकर ट्रस्ट कोल्हापूर यांच्या कार्यामध्येही स्थापनेमध्येही त्यांनी भरीव असे योगदान दिलेले आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन मुंबई, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच निपा व NCERT नवी दिल्ली यांच्या स्थापनेमध्येही त्यांनी मोलाचे कार्य केलेले आहे. 1990 साली थिंकर्स ऑन एज्युकेशन या युनेस्कोने तयार केलेल्या ग्रंथामध्ये गेल्या 2500 वर्षातील निवडक 100 शिक्षणवेत्त्यांचा चरित्र मालिकेत समावेश केलेला आहे. त्यामध्ये भारतातील केवळ 3 शिक्षण तज्ञांचा समावेश आहे. एक आहेत मोहनदास करमचंद गांधी, दुसरे आहेत रवींद्रनाथ टागोर आणि तिसरे आहेत पद्मभूषण डॉक्टर जेपी नाईक. यावरूनच आपल्याला जेपी नाईक साहेबांच्या जगातल्या शैक्षणिक कार्याचा स्थान काय आहे हे दिसून येते. धन्यवाद.